मित्रांनो, यापूर्वी हत्याची बेरीज पाहिलेली आहे. आज आपण हत्याची वजाबाकी शिकणार आहोत, पाहणार आहोत. वजाबाकी करताना दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या ही वरच्या बाजूला असते. इथं आपल्याला पाहायला मिळते 8352 ही संख्या आहे आणि लहान संख्या त्याच्या खाली लिहावी लागते तशी लिहिलेली आहे 287. कारण वजाबाकी ही मोठ्या संख्येतून लहान संख्येची होत असते. मांडणी करत असताना संख्यांची मांडणी बेरजेप्रमाणेच एकाखाली एक, म्हणजेच एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराखाली हजार अशी करायची आहे. वजाबाकीची सुरुवात ही एकक स्थानापासून एकक, दशक, शतक, हजार, दशहजार अशीच करत जावं. हत्याची वजाबाकी करत असताना एकक स्थानची वजाबाकी करताना वरील अंक वजा करावयाच्या अंकातून लहान असल्यास दशक स्थानातून हातचा घ्यावा. या ठिकाणी दोन लहान आहेत, सात मोठे आहेत, म्हणजे या दशक स्थानामधून एक घेतला म्हणजे एक, म्हणजेच एक दशक म्हणजेच 12 आले. आता या 12 मधून 7 वजा केले असता 5 येते. या ठिकाणी 4 राहिला म्हणजे 5 दशक होते. एक दशक गेला, 4 दशक राहिले. या ठिकाणीही 4 दशक आहेत, इथं 8 दशक आहेत. हे 8 मोठे आहेत म्हणजे इकडचा शतक एक घ्यावा लागेल, म्हणजे इथं 2 राहतील. इथला एक आला म्हणजे जिथं 14 झाले. 8 आणि किती 14? 6 14. या ठिकाणी 2 वजा 2 0. इथं खाली संख्या नसल्यामुळं, खालच्या संख्येमध्ये 3 अंकी संख्या असल्यामुळं 8 अशी 8 येईल. म्हणजे हातच्याची वजाबाकी कशी करायची ही आपण पाहिलीत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. आमचे स्पर्धा परीक्षेचे विविध व्हिडिओ जरूर पहा. स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेसारखेच मराठी, इंग्रजी, इतर विषयांचे व्हिडिओ पहा, व्याकरणाचे व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.